हॅलो गाईज, वेलकम टू ईपीडी एज्युकेशन. गाईज, पेट म्हणजेच PhD एंट्रान्स टेस्ट या एक्झाम संदर्भात पुणे युनिव्हर्सिटीच्या पेट संदर्भात एक अपडेट आपल्याला प्राप्त झालेला आहे. त्या अपडेट संदर्भात आज आपण इन्फॉर्मेशन पाहणार आहोत. तर गाईज, हे अपडेट पुणे युनिव्हर्सिटीने लोकमत आणि सकाळ या वृत्तपत्राला प्रोव्हाइड केलेलं आहे. त्यांच्यामार्फत जे इन्फॉर्मेशन आपल्याला भेटलेलं आहे ती मी ॲज इट इज तुमच्यावर मांडणार आहे. तर गाईज, आजचा अपडेट पाहण्याआधी तुम्ही या चॅनलवर फर्स्ट टाईम असाल तर नेट, सेट आणि पेट या तीनही एक्झामच्या अपडेट्ससाठी या चॅनलला सबस्क्राईब करू शकता. किंवा या चॅनलची एक टेलिग्राम चॅनल आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्याला जॉईन करू शकता. तिथेही तुम्हाला नेट, सेट आणि पेट या तीनही एक्झामबद्दल अपडेट्स कळवले जातात. तर गाईज, हे पहा, जी आपली या वर्षीची पेट एंट्रन्स होणार आहे, या एंट्रन्स संदर्भात पुणे युनिव्हर्सिटीने सकाळ या वृत्तपत्राला जी माहिती दिलेली ती आपण पाहतोय. तर हे पहा, तर गाईज हे पहा, सकाळचं हे ऑफिशियल पेज आहे, ते मी ओपन केलंय आणि यामार्फत जी महत्त्वाची इन्फॉर्मेशन आहे ती डायरेक्टली तुम्हाला शेअर करतो. तर हे पहा, या ठिकाणी त्यांनी म्हणलंय की पुणे युनिव्हर्सिटीमार्फत जी पेट एंट्रन्स घेण्यात येणार आहे, त्या पेट एंट्रन्सला घेण्यासंदर्भात परमिशन संदर्भात त्यांनी UGC लेटर पाठवलेलं आहे परमिशनचं. म्हणजे UGCनी परमिशन दिल्यानंतर नेक्स्ट वीकमध्ये, म्हणजेच पुढच्या आठवड्यामध्ये ते पेट एंट्रन्सचे अर्ज स्वीकारण्यासाठी सुरू करतील. म्हणजे पेट एंट्रन्सचे ॲप्लिकेशन फॉर्म ते रिलीज करतील आणि हे ॲप्लिकेशन फॉर्म रिलीज केल्यानंतर पेट एक्झाम ही जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात घेण्यात येईल असं त्यांनी सांगितलं आहे. रिपीट करतो, पुढच्या आठवड्यामध्ये पेट एंट्रन्सचे फॉर्म हे रिलीज होतील. कधी? जर UGCनी त्यांच्या परमिशनला मान्यता दिली तर. ठीक आहे, आणि त्यानंतर पेट एक्झाम ही कधी होईल? जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये. तर गाईज, ही कदाचित शेवटची पेट एंट्रन्स असू शकते, कारण NTUDC नेटनुसार नेटच्याच बेसिसवर PhD ॲडमिशन घ्यायचं आहे. ठीक आहे, आता शेवटची पेट एंट्रन्स ही 100% होईल त्यामध्ये नो डाऊट, कारण डायरेक्टली कुठलाही एक्झाम असा बंद करता येत नाही. मग ही पेट एंट्रन्स होईलच, ठीक आहे, परमिशन भेटेलच UGCमार्फत. पण या पेट एंट्रन्समध्ये कॉम्पिटिशन आहे ती थोडीशी जास्त असेल, कारण शेवटची पेट एंट्रन्स आहे म्हणल्यावर सर्व विद्यार्थी त्यांचे एफर्ट हे पूर्णपणे देण्याचा प्रयत्न करतील आणि त्यामुळे कॉम्पिटिशन या ठिकाणी वाढणार आहे. तर गाईज, तुम्ही योग्य प्रकारे जर अभ्यास केला असेल तर पेट एंट्रन्स डेफिनेटली क्वालिफाय होऊ शकता. आणि पेट एंट्रन्ससाठी देखील आपण एक पूर्णपणे कोर्स लॉन्च करतो आहे, त्याची इन्फॉर्मेशन पुणे युनिव्हर्सिटीचे पेट एंट्रन्सचे फॉर्म रिलीज झाल्यानंतर तुम्हाला शेअर केले जाईल. ठीक आहे, तर पुढच्या आठवड्यामध्ये पेट एंट्रन्सचे फॉर्म हे रिलीज होत आहेत. तर गाईज, आय होप इन्फॉर्मेशन कळलं असेल. ही इन्फॉर्मेशन सकाळ या वृत्तपत्राला ऑफिशियली पुणे युनिव्हर्सिटीने दिलेली आहे. ठीक आहे, तर ही अपडेट पाहिले त्याबद्दल थँक्यू सो मच.